मंदापूरचं सर्वांचं आवाज येण्यामध्ये स्वागत आहे. माझ्याबरोबर स्वीटी सातरकर टीम आहे आणि आता तो पिक्चर 28 तारखेला रिलीज होत आहे. माझ्यासोबत आहे अमृता मॅडम, संग्राम सर आणि शबीर सर. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा ह्या पिक्चरमध्ये रोल काय आहे आणि डायरेक्टर साहेबांकडनं जाणून घेऊया की हा त्यांचा पहिलाच पिक्चर आहे तर कसा अनुभव होता. पर्सनल लाईफमध्ये तुम्ही टॉम बॉय असं कधी प्ले केले आपल्या कॉलेज डेजमध्ये? नाही, म्हणजे जेवढी स्वीटी आहे तेवढी मी नक्कीच नाही आहे. पण अगदी फारच अगदी एखादी सोशिक मुलगी बरोबर अशी पण मी नाही आहे. त्यामुळे मला वाटतं मध्ये कुठेतरी मी अशा व्हायच्या असावं. पण स्वीटी जी एक बेधडक बिंधास मुलगी आहे तेवढी मी नक्कीच नाही आहे. त्यामुळे मला उलट हा रोल करताना जास्त मजा आली. आणि अजून बोलणं चाललेलं आहे पण अजून कुठल्याही मी एकदम कमिट केलेलं नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा हक्काने काही सांगू शकणार नाही त्याबद्दल. बट होपफुली आत्तापर्यंत तसं एंटरटेन करत आलेले आहे आणि स्वीटिंगपर्यंत तुम्ही एंटरटेन होणार आहात तसंच काहीतरी नवनवीन तुमच्यासाठी घेऊन येईल असं प्रॉमिस करतो. माझ्यासोबत संग्राम सर आहे. संग्राम सर, एक फेसबुकवर तुमची पोस्ट होती ती धडाधड खूप प्रसिद्ध झाली, तर ही जी पोस्ट होती ती पोस्ट काय होती आणि ते एक प्रमोशन होतं काय होतं त्याच्याबद्दल जरा? ती पोस्ट केल्यानंतर जेव्हा टीझर आला तेव्हा सगळ्यांना हे कळलं की ते प्रमोशन होतं आणि त्याच्या मला पॉझिटिव्ह नेगेटिव्हसुद्धा कमेंट्स आल्या. 80% लोकांच्या पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या की चांगली वेगळी पी आर स्ट्रॅटेजी म्हणून लोकांनी अप्रिशिएट केली. ज्यांच्या नेगेटिव्ह कमेंट्स आल्या त्यांना त्यांची मी माफी मागितली फेसबुकवरून पर्सनली. त्यांची मी आत्ताही माफी मागतो पण मी हे सुद्धा सांगतो की आपण जाहिरातींमधून हल्ली पाणी आणि सोडा सांगून अल्कोहोल विकतो. आपण का विकण्यासाठी अवॉर्ड फंक्शन होस्ट करतो त्याला आपण सर्वकट ॲडव्हर्टायझिंग म्हणतो. मी एक ॲडव्हर्टायझिंग स्टुडंट आहे आणि जिथे मी माझी गोष्ट सांगून माझ्या चित्रपटाची गोष्ट घेतली त्याच्यात मी माझ्या चित्रपटाचं नाव घेतलं यात मी काळजीपूर्वक कुठल्या समाजाला बोलणार आहे, कुठे जातीवाचक बोलणार आहे, कुठल्या पॉलिटिकल पार्टीबद्दल बोलणार आहे, कुठल्या स्पेसिफिक व्यक्तीबद्दल बोलणार आहे याची मी पुरेपूर काळजी घेतली. आणि तरी जे दुखावले गेले मला त्रास झाला म्हणून जे दुखावले गेले त्यांची मी माफी मागितली आणि पुन्हा माफी मागतो. खूपच छान, थँक्यू. एक तर की आपण बघायला गेलं तर ही एक पी आर स्ट्रॅटेजी होती आणि आता ही पी आर स्ट्रॅटेजी मराठी फिल्मसाठी पण पुढं येत आहे आणि खूपच छान. मला हेच सांगावं असं वाटतं की मराठी फिल्म्स जेव्हा येतात तेव्हा एवढ्या चित्रपटांची लाट असते मराठी हिंदी त्यात मराठी पिक्चरला थिएटर्स मिळण्यापासून ते बऱ्याच गोष्टींचं मर्यादा येतात. त्या हल्ली एवढी कॉम्पिटिशन वाढली असेल जर जर तुम्हाला एखादी युनिक सुचत असेल आयडिया पी आरची तर ती वापरून बघायला काहीच हरकत नाही आहे. यात फक्त तुम्ही कोणाला तरी स्पेसिफिक दुखवणार नाही याची काळजी घ्या, काहीतरी वेगळं करून बघायला काहीच हरकत नाही. खरंच मस्त अनुभव होता. खूप दिवस झाले याची तयारी चालली होती त्याच्या कथेबाबत बाकीच्या गोष्टीबद्दल. एक कॅमेरामन म्हणून मी बरीच वर्ष काम केलं, गेली 20 वर्ष काम झालं. तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की ॲज अ कॅमेरामन जेव्हा एक कॅमेरामन जेव्हा डायरेक्ट करायला मिळतो तो सर्वात आधी आपल्या फोटोग्राफीचा छाप सांगेल पण तसं काही यात झालेलं नाही. कारण तिथे कथाच इतकी स्ट्रॉंग होती, इतकी चांगली होती, इतकी सशक्त होती, कथा कॅम्पस इतकी छान होती की मला कॅमेराचा जास्त वापर करण्याची गरज नाही. हे स्किपण्यातच मला कॅमेरा बनवण्याची गरज नाही. अगदी सिम्पल पद्धतीने सिम्पल लोकांची छान अशी चित्रपट दृष्टिकोनाने तुम्ही एक मेसेज काय पास करत आहे?
काही गाढ मेसेज नाही आहे, पण मी माझ्या आठवणी सांगण्याचा प्रयत्न केला. मोबाईल, व्हॉट्सअप हे सगळं येण्याआधी प्रेम घ्यायचं, सुंदर किती मस्त ते आपले मन व्यक्त करण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा मजा कितीतरी दिवस झटत राहायचे. आता तर एक मेसेज टाकला आणि संपलं संपलं हो की नाही, पण ते करण्यासाठी वर्षानुवर्षे एक रोज बस स्टॉपवर जाऊन मरायचा, कुठेतरी लांबून बघत राहायचा की हिने आपल्याकडे बघावं, सुकीस करावं, किंवा स्टेशनवर जायचा एक झलक दिसण्यासाठी हे सगळं 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 करायचं. आता ते राहिलं नाही, आता प्रेम पाठवलं की संपलं, पण त्या प्रेमाची मी आणि त्यामुळे काहीतरी वेगळं ते माझ्या वयाच्या लोकांना सगळ्यांनी अनुभव, सगळ्यांनी कुठेतरी कधी ना कधी ते प्रेम केले आणि ते पहिलं प्रेम जे आहे ते मी यांना एकंदरीत आपण बघितलं काय आहे ही स्टोरी. आपण नक्कीच पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघावी, कारण हे आपलं पूर्वीचं प्रेम जर कोणाचं आठवत असेल, रिफ्रेश करायचं असेल आपलं प्रेम, तर नक्कीच हे पिक्चर जाऊन बघावी. तुमच्यासोबत वंदना, आवाज इंडिया, धन्यवाद.